दोन प्रहरपर्यंत गुरुद्रोण निखराने लढले, पण एकाकी कुणीतरी अश्वत्थामा पडला, अश्वत्थामा पडला अशी मायावी आरोळी ठोकली. वास्तविक अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मालव प्रांताच्या इंद्रवर्मा या राजाचा होता. तो ठार झाला होता. सत्याची परीक्षा पाहण्यासाठी द्रोणाने सगळ्या सम्रांगणातून फिरवत आपला रथ शेवटी सत्यप्रिय युधिष्ठरच्या रथाजवळ आणला. युवराज युधिष्ठिरा, सर्वजण आक्रोश करत आहेत की अश्वत्थामा पडला. खरोखरच माझा प्रिय अशु गतप्राण झाला काय? सांग या गुरुद्रोणाची गुरुदक्षिणा म्हणून तरी सत्य काय ते सांग. माझा तुझ्या सत्यप्रियतेवर विश्वास आहे गुरुदेव. अश्वत्थामा पडला हे सत्य आहे, पण तो मानवातील की हत्तीतील ते मला माहीत नाही. युधिष्ठिर जीवनात प्रथमच असत्य बोलला. दुसरं वाक्य अस्पष्ट तोंडातल्या तोंडातच त्याला स्वतःलाही ऐकू न येईल असं बोलला. तसं हातातील धनुष्य फेकून पुत्रवियोगाच्या दुःखानं विवल झालेल्या द्रोणाने रथातच पद्मासन घालून ध्यान धरलं. त्या 90 वर्षे वयाच्या दृढ मनाच्या वृद्धाची जीवनावरची श्रद्धाच भंग पावली. मिटल्या डोळ्यांनी देहाच्या अंधाऱ्या गुहेत आत्म्याची ज्योत कशी प्रकाशत असते हे पाहण्यासाठी त्यानं मनाचे नेत्र उघडले. इतक्यात आरक्त नेत्राच्या दृष्टीतून वृक्षावर कोसळणाऱ्या विजेसारखा आपल्या रथातून खाली उतरला. कमरेचं खडक उपसून धावला पांडव. थांबा म्हणून ओरडत माकून धावत असताना द्रोणाच्या रथावर एका झेपेतच चढला. कोणाला काही समजायच्या आतच मस्तकावर एकत्र बांधलेले त्या वृद्धाचे पांढऱ्या घोड्याच्या दाट शेपटीसारखे विपुल केश मुठीत घट्ट धरून एका प्रहारातच त्याचं धड मस्तका वेगळं करताना तो डोळे विस्फारत ओरडला. माझ्या पित्याचे हात बांधून त्याची धिंड काढायला लावणाऱ्या त्याचा वध करणाऱ्या अधमा अश्वत्थामा गज की नर हे आता स्वर्गातल्या इंद्राच्या ऐरावतालाच विचार. आणि हातातील मस्तक दोन्ही सैन्याच्या मध्ये त्यानं सरळ धुळीत फेकून दिलं. सर्वांनी हृदयविदारक यातनेने डोळे मिटून घेतले. ओम ईशावत्स्यम इदं सर्वं चा दिव्य संदेश वर्षानुवर्षे हस्तिनापुरातील शेकडो युवकांना शिकविणारं शुभ्र कमलासारखं सतेज मुखकमल रक्तानं माखलेल्या धुळीत पडलं. मनामनावर प्रेमाचं राज्य करणारा गुरुश्रेष्ठ धुळीत पडला होता. शेवटी कर्णाला पदोपदी नाकारणाऱ्या द्रोणानंही अदय मृत्यूने नाकारण्याचा दिवस उगवला होता. अफाट सेनेतील गर्जणारं युद्ध द्रोण पडले हे एकताच आपोआप थांबलं. दोन्ही सैन्यातील कित्येक योद्धे दाटलेल्या कंठाने त्यांच्या रथाभोवती दाटले. अश्वत्थाम्यानं अश्रूचं सिंचन करीत आपल्या पित्याचं मस्तक पुन्हा धडावर बसवलं. साक्षात धनुर्वेद शांत झाला होता. जीवनभर द्रोणांनी लाथाडलेली कर्णही पाझरला. पुढं होऊन त्यांच्या अचेतन चरणांना हस्तस्पर्श करताना त्यांच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू द्रोणांच्या अमर आत्म्याला म्हणाले, असतील गुरुदेव, जीवनभर तुम्ही मला कधीच ओळखलं नाही, कधीच नाही. काहीच न बोलता त्यानं प्रेमभरानं अश्वत्थाम्याच्या खांद्यावर आपला हात ठेवला. सर्व विसरून अंगभूत स्नेहानं पित्याच्या दयनीय अंतामुळे खवळलेल्या अश्वत्थाम्यानं नारायणास्त्राचा प्रयोग केला. अश्वत्थाम्याच्या नारायणास्त्रानं हजारो पांडव सैनिक जाळून पोळून काढले गेले. शेवटी मी स्वतःच पुढं होऊन ते दिव्य अस्त्र शांत केलं. संध्या समयाची भीषण छाया कुरुक्षेत्रावरच्या शिबिरांभोवती दाटत होती. गुरुद्रोणांच्या पेट्या चितेकडे पाहताना दुर्योधनाचं अंतरंग पेटत होतं. शोकविवल झालेल्या अश्वत्थाम्याचं दुःख किती गहन गंभीर असावं याचा विचार आणि गुरुपुत्राचं समाधान करण्याचंही भान त्याला राहिलं नाही. जपाजप पावलं उचली. मनगटावरून घसरणाऱ्या उतरियाला वारंवार झटके देत जखमी हत्ती नदीच्या पात्रात घुसतो तसा तो द्वारावरचा जाळीदार पटल दूर फेकत अश्वत्थाम्याच्या शिबिरात घुसला. काय बोलावं कसं बोलावं तेच त्याला सुचत नव्हतं. एखादं घनदाट अरण्य अविचारानं पेटविणारा मनुष्य त्याच्या भडकलेल्या वनव्यात स्वतःच सापडावा तशी त्याची अवस्था झाली.
तशी त्याची अवस्था झाली होती. तो काहीच बोलत नाही हे पाहून पित्याच्या धवल वस्त्रात लपवलेले आपले मुख थोडंसुद्धा वर न उंचावता अश्वत्थामाच त्याला कातर स्वरात म्हणाला, युवराज, माझ्या पित्याच्या क्रूर वधाचा तितकाच क्रूर प्रतिशोध मी घेईन. उद्याच्या युद्धासाठी तळपत्या विक्रमाच्या दिग्विजयी सूर्यभक्त कर्णालाच सेनापतीपद दे. त्याच्या मनातील कर्णाच्या मित्रप्रेमाचा जरा आटणं कसं शक्य होतं? त्याच्या शिबिरातून तसाच बाहेर पडलेला दुर्योधन मध्यरात्र टळेपर्यंत कर्णाच्या शिबिरातच होता. पंजाची नखं शाकटून टाकलेल्या व्याघ्रासारखा तो इकडून तिकडून फेरा घेताना पुन्हा पुन्हा कर्णाला म्हणत होता, अंगराज पितामह आणि गुरुद्रोण यांनी कुरूंच्या आफाड सेनेचे सेनापतीपद भूषवावं असं मला मनापासून कधीच वाटलं नव्हतं. माझा विश्वास आहे की तुझ्या सेनापतीत्वाखाली एकवार दिग्विजयाचा डिडेम मिरवणारी कुरुसेना उद्या पुन्हा कुरुक्षेत्रालाही पदाक्रांत करील. कर्ण, अर्ध्यदानासाठी तुझ्या आंधळीतून खऱ्या निष्ठेने गंगेच्या पवित्र पाण्याचे लक्ष थेंबाचं अर्ध्यदान सूर्यकिरणात तळपत पडलं असेल तर उद्या लक्ष पांडव सैनिकही मृत होऊन स्वर्गप्राप्तीसाठी तुझ्या चरणावर पडतील. अर्जुनाचं निळं शरीर तुझ्या जैत्ररथ समोर उभा ठाकताच काळं निळं पडेल. ज्याचं नाव ऐकताच माझ्या सर्वांगाचा तप्त लोहरस होतो आणि ज्यानं माझ्या बंधूंना निर्दयपणे वधलं. अशा क्रूर भीमाचं शरीर तुझ्या अमोघ बाणांनी त्याच्या अरक्त नेत्रासारखंच रक्तवर्णी होईल. तुझ्या निमुळत्या चरणाकडे पाहण्यासाठी वारंवार खाली जाणारी युधिष्ठिराची मान सेनापती म्हणून तुझा उद्याच्या पराक्रम पाहताना कायमची खाली जाईल. तुझ्या वायुजीताच्या टवकारलेल्या कानाचं द्वय पाहताना नकुल सहदेव या बंधुद्वयाला अंगावर प्रभंजन आल्याचा भास होईल. आणि सर्व कलहाची सूत्र किनाऱ्यावर उभा राहून हलविणारा तो मथुरेचा चेटक्या तो काळा गवळी प्राणदानाच्या याचनेनं अर्जुनाचा रथ सोडून याचक म्हणून तुझ्या रथाकडे दिनवान होऊन हात पसरत धावेल. कर्ण, उद्याचा सेनापती तूच राहशील, मित्रा तूच राहशील. तो बोलत होता. कण्यातून सुटलेल्या रथचक्र लडबडतच हवं तसं धावत असा. पण कर्ण शिबिराच्या जाळीदार गवाक्षातून समोरच्या ध्वशगतीच्या किनारी दिसणाऱ्या धडधडत पेटणाऱ्या गुरुद्रोणाच्या चितेकडं अचलपणे पाहत नुसतं निशब्द बसून होता. दुर्योधनाचे कोणत्याही चेतावणीचे शब्द आता त्याच्या कानात शिरतच नव्हते. शिरले तरी क्षणभरही तिथं स्थिर होत नव्हते. शेवटी तो एवढंच म्हणाला, युवराजा, तुला विजय मिळवून देण्यासाठी मी पंचप्राणही पणाला लावीन. मला सारथ्याचा सम्राट करणाऱ्या सन्मित्रा संपूर्ण स्नेहभावानं तुझ्या सहवासात घालवलेलं जीवन समरांगणातही तुझ्या सहकार्यासाठीच सार्थकी लागेल. जा, निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू नयेत. निद्रेची आवरणं पांघरत रात्र ढळू लागली. पलित्याची शरीर आता स्वतःच्या तिरस्काराने जळू लागली. 16व्या दिवशीची पहाट सुवर्ण किरणांच्या प्राजक्त फुलांचा सडा कुरुक्षेत्रावर शिंपत उजाडत होती. शुद्ध द्वितीयेचा दिवस होता तो. सर्व देवाधिकांनी असुरांच्या नाशासाठी स्कंदाचा केला तसा सर्व कुरुसैन्याला एकत्र करून दुर्योधनानं सेनापतीपदाचा अभिषेक कर्णाला केला. ज्या मूळ स्थानावर युद्धाला सुरुवात झाली होती ते स्थान आता 3 कोस उत्तरेकडे राहिलं होतं. रोज सम्रांगण बदलली जात होती, दक्षिणेकडे सरकत होती. क्षेम वैष्टीत औदुंबराच्या आसनावर बसलेल्या कर्णाच्या उजव्या मनगटावर दुर्योधनाने धवल पुष्पांची निशिगंधाची सुगंधीमाला करकचून बांधली आणि आपल्या कमरेचं धारदार खडग उपसून अवकाशात ते गरगर फिरवीत त्यानं कंठरवानं घोषणा केली, कौरव सेनानायक दिग्विजयी अंगराज कर्ण की जयतु जयतु जयतु. हातातील विविध वर्णांची सुगंध पुष्प आपल्या सेनानायकावर उधळताना कौरव सैनिक भीष्म द्रोणाचं पतन हे क्षणभर विसरले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र सर्व सेनापतीचं तळपतं मुख क्षणभर तरी दृष्टीला पडावं म्हणून दाटीवाटी करू लागले. पुरोहित व
बंदीजनांनी त्यांच्या सोनेरी कुरल केशावर सुगंधी तेल सिंचित मुहूर्ताची घटिका दाखवणारं चित्रमय पात्र पाण्यात भरलेल्या हंड्यात डुब्ब असा ध्वनी करीत बुडालं. तसा दुर्योधनाने तबकातील सेनापतीच्या विख्यात किरीट त्याच्या मस्तकावर चढवण्यासाठी उचलला. त्याला हाताने थोपवीत कौंतेय असूनही राधेय म्हणून स्वतःला धन्य मानणारे त्या महारथ्यानं शेजारी उभ्या असलेल्या पुत्राकडं वृषसेनाकडं सहेतुक पाहिलं. वृषसेनानं लागलीच एक तबक विनयानं पित्यासमोर धरलं. त्यावरचं तलम वस्त्र हळूवार हाताने दूर सारीत सूर्यपुत्रानं त्या तबकातील एक दुसरा सोनेरी किरीट दुर्योधनानं त्याला हात लावण्यापूर्वीच स्वतःच उचलून आपल्या मस्तकावर धारण केला. तो किरीट अचूक माझ्या किरीटाच्या बांधणीच्या आकारासारखाच होता. पूर्व क्षितिजावर आकाशाचा सम्राट सवितृ आपल्या किरणांचे सहस्र घोडे उधळीत उभा राहिला. तितर, चक्रवाक, सारंग, धनछडी, रानराघू आणि चकोर पक्ष्यांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी घरटी सोडून आकाशात झेप घेतल्या. दवबिंदूची मौक्तिक तृणपात्यावर झमझम तळपू लागली. वायुलहरीबरोबर क्षणातच कुरुक्षेत्राच्या सर्वोदार भूमीत विरू लागली. सगळं चराचर नवचैतन्याने नाचू लागलं.